नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं सिक्रेट्स नितांत सुंदर जीवनाचे या कार्यक्रमामध्ये। मित्र हो, आपण आकर्षणाच्या सिद्धांताबद्दल बोलतोय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल। आतापर्यंत आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कसा करतो हे बघितलं होतं। आता आपण या आकर्षणाच्या सिद्धांतावरती तुमचा विश्वास वाढावा म्हणून काही टेक्निक्स बघतोय। मागच्या एपिसोडमध्ये आपण एक टेक्निक बघितली होती 48 तासांसाठी। मला असं वाटतंय की तुम्ही जर ही मनापासून टेक्निक केली असेल तर तुम्हाला एखादा छोटासा आणि छानसा अनुभव नक्कीच आला असेल। आता आपण पुढची एक टेक्निक बघतोय जी 48 तासांचीच आहे। मित्र हो, तुम्हाला हे माहिती आहे का की तुम्ही विचारांची ऊर्जा ज्या ठिकाणी केंद्रित करता ती गोष्ट वाढीला लागते। म्हणजे एक मजेशीर असाच मी प्रयोग सांगतो, तुम्ही तो करून बघायला हरकत नाही। आपला डावा हात जर आपण समोर घेतला तर डाव्या हाताला आपण एक ऑर्डर दिली की ग्रो ग्रो ग्रो, म्हणजे वाढण्याची जर त्याला आपण आज्ञा दिली आणि त्यानंतर आपण दोन हात जर टेकवून बघितले तर डावा हात हा आपल्याला वाढलेला जाणवेल। अर्थात काळजी करण्यासारखं काहीच नाही, पुन्हा तो नॉर्मल अवस्थेमध्ये येतो। पण सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही विचारांची ऊर्जा एके ठिकाणी केंद्रित केली तर ती गोष्ट वाढीला लागते। म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शन असं सांगतो की जी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळायला लागते। याच्यामागचं कारण हेच आहे, कारण त्या गोष्टीवरती तुमची ऊर्जा केंद्रित झालेली असते। पण हा अर्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे। दुसरा भाग लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असं म्हणतो की जी गोष्ट तुम्हाला मनापासून नको आहे तीसुद्धा तुम्हाला मिळायला लागते। म्हणजे ज्या गोष्टीला तुम्ही रेजिस्ट करताय, ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करताय, ती गोष्टसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित व्हायला लागते। तर याच प्रिन्सिपलचा वापर करून आपण पुढच्या 48 तासासाठी एक मजेशीर प्रयोग करणार आहोत। हा प्रयोग आपण दोन भागांमध्ये करूया। सगळ्यात पहिला भाग आहे 24 तासांसाठी आणि दुसरा भाग आहे पुढच्या 24 तासांसाठी। तर काय करायचं आहे, माझ्याबद्दलचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतोय। मला एक काही वर्षापूर्वी कार घ्यायची होती आणि कार घेत असताना माझ्या मनामध्ये अशी संकल्पना होती की माझ्याकडे अशी कार असावी की जी सर्वसामान्य सगळ्या लोकांकडे नसते किंवा रस्त्यावर जी सर्वसामान्यपणे दिसत नाही। आणि फायनली मी बराच मार्केट रिसर्च केला आणि एक कार फायनल केली। तोपर्यंत ती कार मला रस्त्यावरती कधीच दिसत नव्हती, पण ज्या वेळेला मी ती कार बुक केली तेव्हा ॲक्च्युली माझी एनर्जी तिथं केंद्रित झाली किंवा मी त्याच्यावरती फोकस केला आणि त्यानंतर आश्चर्यकारकरीत्या रोज मला अनेक त्या प्रकारच्या कार रस्त्यावरती दिसायला लागल्या। म्हणजे ज्या गोष्टीवरती आपण फोकस करतो ती गोष्ट आपल्याला अनुभवायला यायला लागते। म्हणून आज पण आपण एक असं एक मजेशीर उद्दिष्ट घ्यायचं आहे। असं म्हणायचं आहे की मला पुढच्या 24 तासामध्ये हिरव्या रंगाच्या गाड्या दिसणार आहेत। आता हिरवा रंग का, कारण तुम्ही जर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची म्हणालात तर त्या कलरच्या गाड्या तर सर्रास दिसतात। असा एखादा ऑड कलर घ्यायचा आहे की ज्या कलरची गाडी तुम्ही कदाचित कमी बघितली आहे किंवा बघितलेली नाही आहे। तुमच्या आवडीचा एखादा कलर घ्या, पिवळा, पिंक, कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता की त्या कलरची गाडी मी येत्या 24 तासामध्ये बघणार आहे। मित्रहो, आश्चर्यकारकरीत्या तुम्हाला त्या प्रकारची कार कुठंतरी दिसेल। म्हणजे एखाद्या पोस्टरवरती दिसण्याची शक्यता आहे, प्रत्यक्षात दिसेल, टी व्ही बघताना दिसेल, कुठंतरी, पण त्या कलरची कार ही तुम्हाला निश्चितच दिसेल। तर काय करायचं आहे, मनाशी हा संकल्प करायचा आहे की येत्या 24 तासामध्ये मला हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची कार दिसणार आहे आणि त्यानंतर आपण फक्त डोळे उघडे ठेवून सगळीकडे वावरायचं आहे आणि बघायचं आहे। हा झाला पहिल्या 24 तासांचा संकल्प। जर तुम्हाला त्या कलरची कार दिसली तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिवेट करायला यशस्वी झालेले आहात। त्यानंतर पुढच्या 24 तासांसाठी अशाच प्रकारचा एक आपण गोल घ्यायचा आहे। असं सांगायचं आहे की या पुढच्या 24 तासामध्ये मला, आता अर्थात हे सांगण्याअगोदर आणखीन एक गोष्ट सांगेन की अशी एखादी अनपेक्षित गोष्ट घ्या की जी सहजासहजी आपल्याला दिसत नाही। फॉर एक्झाम्पल, फुलपाखरू किंवा एखाद्या जांभळ्या रंगाचं पीस, या प्रकारची गोष्ट घेऊया आपण की जे आपल्याला सहजासहजी दिसण्याची शक्यता नाही।
तर आपण असा संकल्प घ्यायचा आहे की पुढच्या 24 तासांमध्ये मला पिवळ्या रंगाचं फुलपाखरू दिसेल किंवा जांभळ्या रंगाचं पीस दिसेल. मित्रांनो, ज्या वेळेला आपण हा संकल्प घेतो अर्थात पहिला संकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 24 तासांचा संकल्प आपण घ्यायचा आहे. ज्या वेळेला आपण हा संकल्प घेतो त्यावेळी आपल्या मनाची ऊर्जा ही त्या भागाकडे डायव्हर्ट केली जाते आणि अर्थातच त्या प्रकारची गोष्ट आपण आकर्षित करायला लागतो. ही गोष्ट आपण कशी आकर्षित करतो हे बघणं फारच मनोरंजक आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला त्या फुलपाखराचं कुठंतरी चित्र बघायला मिळेल किंवा पोस्टर पण बघायला मिळू शकतं, प्रत्यक्ष ते बघायला मिळू शकतं. पीस हे कुठल्या तरी एखाद्या कलात्मक गोष्टीमध्ये बघायला मिळेल किंवा काही, म्हणजे मी सांगू शकत नाही की कुठल्या प्रकारामध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील. तर मित्रांनो, हा आहे दुसरा प्रयोग लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास वाढवण्यासाठी. तुम्ही पहिल्या 24 तासांसाठी एखाद्या ठराविक कलरची गाडी बघण्याचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच्या पुढच्या 24 तासांमध्ये अशी एखादी अनयुज्युअल गोष्ट जी आपण सहजासहजी बघत नाही अशी गोष्ट बघण्याचा पुढच्या 24 तासांसाठी संकल्प करायचा आहे. आणि जर तुम्हाला याचा अनुभव आला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, जेणेकरून इतर लोकांनासुद्धा समजेल की तुम्हाला हा अनुभव आलेला आहे. आणि एक गोष्ट करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा. धन्यवाद.